अभी बजा आएगा ना भिडो तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही. 7 महिन्याच्या गरोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल. एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की 14 वर्ष सीता तिकडे एकटी होती, परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? रामराम, काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस. अहो रामराम, 14 वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोर खात फिरतच होतात की? मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, रामराव कुछ हुआ की नाही? सीता प्रश्नच विचारत नाही. काय करायचा कृष्ण? बायकांचे कपडे पळवायचा, बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा, बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा. पण व्हायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खातो. रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला? बरोबर की नाही? राम क्षत्रिय असल्यामुळे मांसाहारी असल्याचा तर्क बतत वनवासात मांसाहार केल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रभू रामानं वनवासाला जाताना मांसाहार करणार नाही अशी शपथ घेतल्याचं वाल्मिकी रामायणात लिहिल्याचं सांगितलं जातं. शिवाय राम मांसाहारी नव्हता तर सीतेनं सांगितल्यानंतर हरिणाची शिकार करायला कसा गेला असा सवालही उपस्थित केला जातो. यावर वनवासात मन रमवण्यासाठी सीतेनं सुवर्णमृगाला पकडण्याचा हट्ट धरला, मात्र रामाला सुवर्णमृग मायावी असल्याचं कळल्यानंतर त्याला मारलं होतं असा दावा केला जातो. दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी वाल्मिकी रामायण काय श्लोक आहेत पाहूया. वाल्मिकी रामायणातील 5वं कांड म्हणजे सुंदरकांडातील एका श्लोकानुसार जेव्हा अशोक वाटिकेत हनुमान आणि सीतेची भेट झाली तेव्हा हनुमानानं रामाचा दिनक्रम सांगितला. यात रामानं मांस सेवन आणि मद्यपान केलं.